दिवास्थानकाबाहेर ठाणे महापालिकेनं हेल्प डेस्क उभा केलेला आहे. असं असलं तरी क्यू आर कोड स्कॅनिंग करताना गर्दी नाही आहे. दिव्यामध्ये तिकीट काढण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. दररोज तिकीट काढण्यासाठी इथं मोठी रांग लागत असून तिकीट काढण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास लागतोय असं प्रवाशी म्हणतात. मुंबई आणि ठाण्यामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी दिवा इथं राहतात. लशीचे दोन डोस झालेल्यांनाच फक्त लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे, त्यामुळे लशी अभावी ज्यांचं लसीकरण झालेलं नाही अशांनी काय करायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्यानं यात लोकांची काय चूक असा सवाल उपस्थित होतोय. राज्य सरकारच्या लोकल धोरणावर मनसेकडून टीका करण्यात येते आहे. बदलापुरापासून दिव्यापर्यंत 15 ते 20 लाख लोकलचे प्रवासी आहेत, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागात लसीकरण झालेलं नाही आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हातपाय बांधलेत आणि पळायला सांगतायत अशा शब्दात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. लोकल आज आणि उद्या चालू, आज किंवा नंतर चालू होणारच होत्या. लोकांची सततची मागणी होती. मनसे पक्ष म्हणून आम्ही कोर्टातही गेलो होतो आणि आम्ही ती मागणी रेटून पण धरली होती. परंतु सरकारने जे करायला पाहिजे की लोकल चालू झाल्यावर तुम्ही दोन डोस दिलेल्यांना परवानगी देणार आहात, परंतु त्या प्रमाणात लसीकरण होत आहे होताना दिसत नाही आहे. आज तुम्ही MMR रिजन बघाल, बदलापूरपासून दिव्यापर्यंतचा जो भाग आहे जवळजवळ 15-20 लाख प्रवासी इकडनं जात आहेत, परंतु त्या प्रमाणात लसीकरण झालं नाही आहे. हे थोडक्यात सांगायचं असंच झालं की हातपाय बांधलेत आणि पाळा सांगतायत. बघूया आता सरकार काय करतो का बघूया.